पत्रकार दिनाचं औचित्य साधून चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। मी सगळ्यांनाच आजच्या पत्रकार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज तुमचा सगळ्यांचा दिवस आहे पत्रकारांचा, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राधेश्याम मोपलवारजी ज्यांचा सन्मान झाला, ते नंदकुमारजी, अभिजित पाटील, मंगेश देसाई, विवेक देशपांडेजी, डॉक्टर अनिल फळे आपले निमंत्रक, मंदार पारकर आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि सभागृहामध्ये उपस्थित ज्यांना पुरस्कार मिळालाय ते सर्व गौरवमूर्ती बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, दोन दोन पुस्तकं झाली। खरं म्हणजे मला आयोजकांनी सांगितलं होतं मी तात्काळ तुम्हाला म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये सुट्टी मिळेल, परंतु इथे मगाशी घंटा वाजवली पण अजून काही सुट्टी झालेली नाही शाळेची। मगाशी कोणीतरी म्हणाले चांगली घंटा वाजवता, वाजवली आम्ही 6 महिन्यापूर्वी। खरं म्हणजे तुम्ही मला जरी सांगितलं असतं की काही प्रमुख लोकांचे पुरस्कार द्या आणि जा, तरी मला मी गेलो नसतो। याचं कारण जे उरलेले आहेत त्यांनी नंतर काहीतरी घंटा वाजवले असते। खरं म्हणजे आज कार्यक्रम खूप आहेत, तरी सुद्धा हा कार्यक्रम देखील अतिशय महत्वाचा आहे, कारण आज पत्रकार दिन आहे आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। खरं म्हणजे या कार्यक्रमाची समाजाला गरज आहे आणि जे जे काही विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचं सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य आहे, कारण त्याच्यामुळे आणखी जबाबदारी वाढते, प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते, आणखी ते लोक चांगलं काम करू लागतात। त्यांचं काम बघून, त्यांचा पुरस्कार बघून, त्यांचा सन्मान बघून इतरही लोक चांगलं काम करू लागतात, म्हणजे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते आणि नक्की त्याचा शेवटी फायदा समाजाला होत असतो। त्यामुळे अशा प्रकारच्या शाबास कौतुकाची थाप देण्याचं आणि अशा प्रकारचा गौरव करण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण केलेलं आयोजन त्याचं, म्हणून मी डॉक्टर अनिल फळे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छाही देतो। आणि आज आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या देखील मी स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि अप्रतिम मीडियाचा चौथा स्तंभ पुरस्कार मिळालेल्या सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पत्रकारांचं काम केवळ बातम्या लिहिणं, बातम्या देणं, बातम्या दाखवणं इतकंच मर्यादित आता राहिलेलं नाही, तर यामध्ये राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचं योगदान आम्ही महत्वाचं मानतो आणि त्या मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो। त्यामुळे आपले जे काही सरकारचे विविध उपक्रम आहेत, योजना आहेत, निर्णय आहेत, ते सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही घेत असतो आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला नक्की आपल्या सूचना असतील, काही त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा आणखी काही सुचवायचं असेल तर नक्कीच आम्ही त्याचा नक्की आदर करू आणि त्यामुळे तुम्ही शेवटी समाजामध्ये सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये फिरत असता पत्रकार आणि त्यामुळे तुम्हाला एक खडानखडा माहिती असते आणि म्हणून त्या अशा परिस्थितीमध्ये शेवटी हे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे आणि म्हणून या सरकारमध्ये आम्ही सर्वांना सोबत घेऊन एक लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी आहे। म्हणून नेहमी यापुढे देखील तुम्ही कधी सजेशन करा, काही सूचना असतील, नक्की त्याचा आदर केला जाईल, सन्मान केला जाईल, त्यांच्या निर्णयामध्ये योजनांमध्ये अंतर्भाव केला जाईल, एवढं देखील पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो। यामध्ये सुरुवातीलाच मी आजच्या दिवशी राज्यातल्या
सर्व माध्यमांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो। आमच्या युती सरकारला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि आमचे मित्र पक्ष या सरकारला 6 महिने झालेले आहेत आणि 6 महिने झाले आम्ही आमची वाटचाल आपण पाहिली। आम्ही कुठल्या परिस्थिती मगाशी विचार सांगितलं ते गंमत म्हणून सांगितलं मी, पण कुठल्या परिस्थितीमध्ये सरकार स्थापन झालं आणि या राज्याची आम्ही जबाबदारी घेतली आणि आमची वाटचाल देखील आज आपण माध्यमांनी पाहिलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जर पाहिलं तर गेल्या वर्षभर आम्ही तशा बातम्या आपल्याला खूप दिल्या, बरोबर ना, आणि त्यावेळेस सगळा मीडिया गाजलाही, प्रसार माध्यमांमध्ये बातम्याही आल्या, प्रिंट मीडियामध्ये आल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या। ते सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त मलाच तुम्ही दाखवत होते त्यावेळेस, आणि काही लोकांच्या छातीमध्ये धडकी होती काय होणार काय होणार, तुम्ही जे काही सगळं वस्तुस्थिती जी काही घडत होती ते दाखवत होता आणि त्यामुळे आपण एकमेकाच्या जवळच होतो त्यावेळेस त्या काळामध्ये मीडियामध्ये। मी थोडासा सुरुवातीला मला मी बाहेर असताना कुठे होतो ते काय तुम्हाला माहिती आहे सगळ्या, त्याचा परत त्याचा काय उल्लेख करायची आवश्यकता नाही। पण मी मग मी ठरवलं की आता जरा आपल्याशी बोलायला एक दुसरा माणूस आपल्याला लागेल, अगदी शांतपणे बोलणारा, मग ते केसरकर आमचे तुमच्याशी नेहमी संवाद साधत होते, माझ्याशी ते बोलत होते आणि त्या काळात देखील आपण सगळ्यांनी खूप मदत केली, सहकार्य केलं। नक्की मी आपल्याला धन्यवाद देईन त्या सुरुवातीच्या काळासाठी। अतिशय तो काळ पाहिला तर आपण बघितला, आरोप प्रत्यारोप सगळ्यात फैरी झडत होत्या सगळे लोक काय काय, पण आम्ही मात्र आमच्या अगदी ध्येयाशी आम्ही एकदम ठाम होतो आणि त्यामुळे कसं आहे कुठलंही काही काम आपण हाती घेतलं की ते टार्गेट आपण अचीव केल्याशिवाय ते काम आपल्याला किंवा ते लक्ष आपल्याला सोडता येत नाही। तसं आम्ही मात्र ते लक्ष सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचं कायम मनामध्ये ठेवलं होतं आणि त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं। मी या ठिकाणी मुद्दाम काय आज काय राजकीय विषय नाही, परंतु मी आपल्याला मुद्दाम सांगेन की या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आम्हाला पूर्ण सहकार्य केलं, पाठबळ दिलं। देशाचे गृहमंत्री देखील अमितभाई शाह हे देखील पाठीशी उभे राहिले, याचं कारण की बाबा हे सरकार जे आहे गेल्या काही 2.5 वर्षाचा कालावधी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये आम्ही बदल करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सगळ्यांच्या सोबत आपलंही योगदान फार महत्वाचं होतं ते आपण दिलेलं आहे मला, आणि म्हणून पत्रकारांमध्ये देखील माझे अनेक लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, परंतु आम्ही कधीही यामध्ये जी काही तुमची आणि आमची जी काही सीमारेषा असते ती कधी आम्ही ओलांडली नाही। कधी मी असं कधी कोणाच्या बद्दल तक्रारही केली नाही। माझं एवढंच म्हणणं असतं जे आम्ही काम करतोय जे लोकहिताचं काम असेल लोकहिताचे निर्णय असतील ते तेवढे फक्त तुम्ही लोकांसमोर आणले पाहिजे, बाकी आमच्या बाजूनी काही लिहा बाजूनी काही छापा बाजूनी काही दाखवा असं कधीही मी कुठल्याही पत्रकाराला सांगत नाही। ते मगाशी मी पाहिलं की तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वृत्तपत्र मनुष्यबळ विकास याच्यात मी मगाशी तो चाळत होतो इथे 2-3 विषय मला भेटले त्याच्यामध्ये, तर साहेब सर्व छपाई झाली आहे, आता एका बातमीमध्ये जरा चुकीचं छापलंय, आता व्हाइटनर लावून थोडं दुरुस्त करतोय, असं मी कधी कोणालाही, कसं काही पत्रकार आहे मी कधीही असं कधी कोणालाही फोन केला नाही, बाकी कोणी करत असतील मला त्याच्याशी काय हे नाही, पण एकंदरीत आपण पाहिलंय तुमचं जे काही याच्यात कार्टूनमध्ये मुख्यमंत्री आहेत कुठे दाखवतायत की म्हणतायत ते सध्या माझ्या सरकारला काही धोका नाही, मी कधीही काही म्हटलं नाही, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं, रोज लोक काही ना काही सांगत असतात, आज सरकार पडेल उद्या सरकार पडेल
आता ते मला सांगतात ज्योतिषाकडे कुठे जाता, पण ते कुठल्या ज्योतिषाकडे जाऊन विचारतात माहित नाही. आज पडेल, उद्या पडेल, फेब्रुवारी सांगतात, पण वर्ष काय सांगत नाहीत फेब्रुवारी. आता 29 फेब्रुवारी आहे का 30 फेब्रुवारी आहे ते काय त्यांचं काय म्हणायचं आहे. त्यामुळे असं सगळं याच्यामध्ये देखील आपण चांगली कार्टून्स केलेली आहे. आणि बाकी तर मी जास्ती काय याच्यामध्ये जात नाही. काही लोकांचं आणखी काही गोष्टी असतील, परंतु मी एवढंच सांगेन की पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाकडे समाजाचा एक म्हणजे महत्त्वाचा एक भाग आहे, अंग आहे, घटक आहे. आणि त्यामुळे नेहमीच आम्ही आपल्या सगळ्यांचा सन्मान केलेला आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही अनेक सरकारच्या माध्यमातून निर्णय चांगले घेतले, ते चांगले आपण छापलेही. म्हणजे जसं आम्ही अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान केला, 75 वर्ष ज्यांचं वय आहे त्यांना एसटीचा मोफत प्रवास सुरू करून टाकला. आता त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगतो की काही लोक म्हणाले अरे काय कशाला हे, कोण प्रवास करणार आहे, पण जवळपास 2,25,00,000 लोकांनी प्रवास केला त्या एसटीमधून. याचं कारण आपल्याला मी सांगतो की समजा तालुका प्लेसला यायचा असेल, कुठे काही आपल्या शारीरिक हेल्थ तपासणी करायची असेल, तर माणूस कंटाळा करतो, कुठे जाणार आता, एसटी पकडा, मग तिकीट काढा, मग हे करा. त्यासाठी लोक येऊ लागले, देवदर्शनासाठी लोक फिरू लागले. आणि याच्यामुळे जो काही त्यांचा लाईफ स्पॅन आहे, शेवटी माणूस फिरत राहिला, थोडं लोकांमध्ये मिसळत राहिला, तर त्याचं आयुष्यमान देखील वाढतं. आणि आम्हाला समाधान आहे की आम्ही 75 वर्षाचा जो मोफत प्रवासाचा निर्णय घेतला तो ज्येष्ठांना शेवटी फायदेशीर ठरला. आणि शेवटी ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेच लागतात, तरच आपल्याला प्रेरणा आणि आपण चांगलं काम करू शकतो. दिघेसाहेब आम्हाला नेहमी सांगायचे, बाळासाहेब देखील सांगायचे. आणि म्हणून तोही आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर समाजामध्ये दुर्लक्षित असलेल्या जे काही दिव्यांग बांधव भगिनी होत्या, त्यासाठी आपलं राज्य हे पहिलं राज्य आहे दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणार, तो देखील आम्ही निर्णय घेतला. बाकी असे अनेक निर्णय घेतले, पेट्रोल डिझेल वगैरे आपण प्रसिद्धी दिली, त्याची चांगली प्रसिद्धी दिली, त्याची दखल घेतली. नागपूरच्या अधिवेशनाची देखील आपण सगळ्यांनी दखल घेतली, तिकडे देखील चांगले निर्णय आम्ही घेतले. जे खरं म्हणजे अधिवेशन 2 वर्षानंतर झालं आणि तिकडच्या सर्व मंडळींची, लोकप्रतिनिधींची, तिथल्या जनतेची मागणी होती की विदर्भामध्ये अधिवेशन झालं पाहिजे, परंतु मध्ये थोडाफार कोविड होता आणि नंतर कोविड कमी झाल्यानंतर देखील सगळ्यांची मागणी होती की विदर्भात झालं पाहिजे, परंतु आपल्याला माहित आहे की ते काही शक्य झालं नाही. पण सरकार आल्यानंतर, आपलं सरकार बदलल्यानंतर आम्ही पहिलंच अधिवेशन नागपूरमध्ये घेतलं, विदर्भात घेतलं. आणि सरकार जर बदललं नसतं तर मला वाटतं विदर्भात झालं असतं की नाही मला माहित नाही, कारण चायनामध्ये, जपानमध्ये तिकडे कोरोना सुरू झाला आहे. असो नाही म्हणजे काय कसं आहे, तर शेवटी आपल्याला आणि विदर्भात आम्ही नागपूरमध्ये अधिवेशन घेतल्यानंतर आपण सगळे साक्षीदार आहोत की जे प्रलंबित विषय होते, धानाचा बोनस असेल, हेक्टरी 15,000 रुपयाचा निर्णय आम्ही घेतला विदर्भवासियांसाठी, आणि थेट 2 हेक्टर पर्यंत आणि थेट ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार, सगळे मधले लोक आम्ही बाजूला करून टाकले. शेवटी हा जनतेचा पैसा जनतेला मिळाला पाहिजे ही भावना आमची आहे. अनेक निर्णय, सिंचनाचे प्रकल्प होते तिकडचे प्रलंबित होते, ते आम्ही निर्णय घेतले, अनेक निर्णय आम्ही घेतले, 1,000 कोटी रुपयाचे निर्णय आम्ही तिकडे घेतले. त्याच्यात मी जात नाही, परंतु आपण देखील ते चांगलं छापलं, त्याची दखल घेतली. आणि म्हणून पत्रकारांपासून आम्ही कधी दूर जात नाही, आम्ही कधी पत्रकारापासून दूर पडणारे लोकप्रतिनिधी नाही आहोत, कारण शेवटी आपल्याला भेटल्यानंतर आम्हाला काही विधायक काही गोष्टी कळतात, समजतात, त्यातून आम्हाला चांगला निर्णय घ्यायला मदत देखील होते. त्यामुळे नेहमी नेहमी म्हणजे कसं आहे, आपल्याला आपलं हे सीमा अंतर आहे ते आपण पाळलं पाहिजे. नेहमी नेहमी भेटलो तरी पण ते चालत नाही, ते पण मग त्याच्यातून पण गडबड होते. तर आपल्याला आवश्यक तेवढं आपल्याला बोलावंच लागतं, बोललं पाहिजे, आपल्याशी संवाद साधलाच पाहिजे, या मताचा मी आहे. आणि सरकारविषयी लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे हे देखील शेवटी तुमच्या माध्यमातून कळतं, अरे असं असं इकडे करायला पाहिजे,
इकडे राहून गेलेला आहे असा निर्णय जर घेतला तर आपण नक्कीच लोकांसाठी फायदा होईल. अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून गेल्या आज माध्यमात देखील गेल्या 3-3.5 दशकामध्ये फार बदल झालेला आहे, खूप बदल झालेत आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी एक टेक्नॉलॉजी आहे आणि खऱ्या अर्थाने ती टेक्नॉलॉजी पुढेही राहील. पण म्हणून बातमीच्या ज्या जागा आहेत ते यंत्रमानव घेऊ शकणार नाही, तिथे भाडामासाचाच पत्रकार त्या ठिकाणी आवश्यक असेल आणि त्यामुळे तुमची जागा कोणीही रिप्लेस करू शकत नाही, भरून काढू शकत नाही आणि मग तिथे पत्रकारच लागेल. आणि म्हणून या खऱ्या अर्थाने माध्यमांची आणि पत्रकारांची परीक्षा खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे आणि म्हणून माहितीच्या माध्यमातून देखील मोठे मोठे निर्णय होत आहेत. 5G गोष्टी सुरू झाल्यात, माध्यमांचा गदारोळ वाढलाय आणि सगळंच आपण पाहतोय खरं खोटं चुकी बरोबर. यात वाचकांची देखील द्विधा मनस्थिती कधी कधी आपण पाहतो आणि म्हणून पत्रकारितेची सुरुवात मूल्यातून आणि विचारातून झाली आहे. स्वातंत्र्याच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली आहे, खरे अर्थाने ते आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेची वर्तमानपत्र त्यांनी लोकांना कसं एकत्र केलं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठला स्वातंत्र्य लढ्यामध्ये चळवळीमध्ये पत्रकारांची भूमिका पत्रकारिता त्यांनी योग्य चोख अशी भूमिका बजावली आणि हे देखील आपल्याला माहीत आहे आणि त्यामध्ये साक्षरता मोहिमेत वृत्तपत्रांचं योगदान मोठं राहिले. आज सुद्धा नागरिकांना आणि वाचकांना खऱ्या अर्थाने संज्ञान करण्याचं काम आपण करताय हे देखील मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. लोकशिक्षण द्यावं लागणार आहे. आज समाजाच्या पुढे समस्या बदलल्या आणि वाढल्या समस्या, पूर्वीचा काळ आणि आताचा काळ. आता एवढं सोशल मीडिया आणि फास्ट झालेलं आहे की पूर्वी तर काही बातम्या ज्या आहेत आता इथे काय कोण काय बोलतंय त्याचं काय कोणाला माहितच नसतं, कधी काय कुठून काय होतंय ते. आणि एवढं सगळं जमाना आपला फास्ट आहे, वेग वाढलेला आहे आणि या सगळ्यामध्ये अनेक समस्याही वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अंमली पदार्थांचा वाढता वापर वाढलेला आहे, त्याच्यामध्ये एक तरुण पिढी जी आहे त्याच्यामध्ये वाद चालली आहे, त्याचबरोबर नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे. नक्षलवाद तर मला माहिती आहे आपल्याला की माझा आणि गडचिरोलीचा संबंध किती जवळचा आहे. मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा मी गडचिरोलीमध्ये जायचो त्यावेळेस अगदी कोर एरियामध्ये अगदी रिमोट एरियात जायचो जिकडे अगदी नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील तिकडे गेलो, मला पोलीस सांगत होते, सुरक्षा यंत्रणा सांगत होती, पण मी सांगितलं जे आपले जवान तिकडे काम करतात, आपले पत्रकार तिकडे जीव धोक्यात घालून काम करतात, मी मुख्यमंत्री आहे आणि मी जाऊ शकलो नाही तर मी लोकांना काय सांगणार तुम्ही जा म्हणून. आणि म्हणून मी या दिवाळी त्यांच्या सोबत आपल्या जवानांच्या सोबत साजरी केली तिकडे जाऊन आणि त्यांना देखील एक अभिमान वाटला आणि आपले गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होतोय. अगदी आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या ज्या काही नक्षलवाद जे कमांडर हे ते जे लोक आहे 27 लोकांचं मोठं ऑपरेशन देखील केलं आपल्या लोकांनी आणि अशा वेळेस आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज गडचिरोलीमध्ये उद्योग सुरू होत आहेत, हजारो लोकांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आपल्याला हा नक्षलवाद जो आहे हा संपवायचा आहे आणि तुमच्याकडून देखील जेव्हा जेव्हा चांगल्या देखील बातम्या आपल्या पोलिसांच्या जवानांच्या पाठीशी आपण उभा राहिलात, त्यांना स्फूर्ती देणाऱ्या बातम्या लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपले जवान देखील चांगलं काम करत आहेत आणि त्याचबरोबर दहशतवाद आहे, मोठ्या प्रमाणावर रोजगार आहे, बदललेली कुटुंब व्यवस्था आहे, आपल्या महान संस्कृतीवर झालेले आक्रमण आहे, बाजारू चंगळवाद आहे. या विषयावर माध्यमांनी देखील वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका देखील घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. ते घेता आपण आणि मनोरंजनापासून ते शिक्षणापर्यंतच्या अनेक गोष्टी घराघरातल्या प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्टफोनवर आलेल्या आहेत. शेवटी हे बदल घडलेत, बदल कालानुरूप अपेक्षित आहेत. या सगळ्यात माध्यमांची जबाबदारी कितीतरी पटीने वाढली आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आणि नेमकपणानं मांडणी करण्याचं शिवधनुष्य या क्षेत्राला देखील पेलावं लागतंय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी मी पाहिलं कोविडमध्ये देखील आपण पत्रकारांनी काम केलं, खूप पत्रकार आणि
आपण पाहिलंय की आपल्या लोकांनी देखील कोणी बघितलं नाही माझी जबाबदारी का तुझी जबाबदारी, याच्यामध्ये जे जे काही वाटेल जे जे काही वाटायला येईल ती मदत आपण सगळ्यांनी केली. पत्रकार कितीतरी त्याच्यामध्ये बाधितही झाले, काही लोकांचा मृत्यू देखील दुर्दैवी झाला, आणि तरी सुद्धा शेवटी हे देखील एक दिव्यच असतं, घुसून काम करणं, घुसून बातम्या मिळवणं, जीव धोक्यात घालून पत्रकारितेमध्ये काम करणं हे सगळं सोपं नसतं, वाटतं आपल्याला तेवढं सोपं पण तसं नसतं. शेवटी जेव्हा आपण जातो तिथे तेव्हा कळतं. आणि म्हणून शासन म्हणून आपण शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी जो आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, आदी स्वीकृती योजना राबवतो आहोत. आणि पत्रकारांसाठी त्यामधून आरोग्य सुविधा असतील, निवृत्त पत्रकारांना आधार देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न असेल, या योजनांमध्ये काही सुधारणा करणाऱ्या सूचना देखील काही माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि आपणही काही आणखी सूचना असतील तर नक्की करा. शेवटी एक मगाशी म्हटल्याप्रमाणे पत्रकारिता हा समाजातला एक लोकशाहीतला महत्वाचा चौथा स्तंभ आहे, आणि त्यासाठी शासन देखील कुठेही मागे पडणार नाही, राहणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि आपल्या ज्या सूचना आहेत त्याच्या सूचनांप्रमाणे नक्की या निर्णयामध्ये आवश्यक त्या सुधारणा देखील आपल्याला करता येतील. आणि म्हणून आज आपण ज्यांचा सन्मान केलेला आहे, इकडे मोपलवार जे आहे आपल्याला माहित आहे अनेक लोकांचा सन्मान झालाय, मोपलवार इकडे बसलेले आहे समृद्धी हायवे. आज नागपूर मुंबई, नागपूरवरून पण काही लोक आहेत, नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग आपण शिर्डीपर्यंत आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने त्याचा शुभारंभ केला. मला आठवत आहे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात MSRDCचा मंत्री होतो. MSRDCचा मंत्री म्हणजे काय, 6,500 कोटी त्या खात्यामध्ये कर्ज होत. मी म्हणालो कसं काय शक्य आहे आणि कसं होणार, परंतु मला जबाबदारी दिल्यानंतर एक म्हणजे एक चॅलेंजच होत ते की एवढ्या मोठ्या प्रमाणावर 700 किलोमीटरचा देशातला सगळ्यात मोठा महामार्ग आज कसा होणार. परंतु त्या ठिकाणी मोपलवार आणि त्यांची टीम जी आहे त्यांनी मनापासून काम केलं, जिकडे जिकडे आवश्यकता आहे मी फील्डवर गेलो, देवेंद्रजी स्वतः ते फील्डवर आले. आणि एक सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रकल्प तो फक्त हायवे नाही आहे. आज मला आठवतं की आमदार कितीतरी लोक गेले आणि त्या तिथून त्या रस्त्याने आले, पुढच्या वर्षापर्यंत अगदी मुंबईला आपण तो जोडणार डायरेक्ट इथे आपल्याला हे जो MTHL आहे ना शिवडी नावाशेवा आणि तो डायरेक्ट नरिमन पॉईंट आपल्या कोस्टल हायवे वरळीवरून नरिमन पॉईंट ते नागपूर थेट आपण जाऊ शकतो अशा प्रकारचं मोठं काम होत आहे ते. आणि त्याच्यामध्ये मोपलवारांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. अधिकारी एकदा ठरवलं हे काम करायचं आणि त्याला पॉलिटिकल विल पण पाहिजे, इच्छाशक्ती असेल त्याच्या अधिकाऱ्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. किती संकट आले तरी मी एकदा कोणाच्या मागे उभं राहिलो तर बरं ना मोपलवार, तर माझा स्वभाव आहे. आणि तर त्यामुळे तो एवढा मोठा समृद्धी हायवे झाला. आता मोठी मोठी 18-20 नवनगर होतील, लाखो लोकांना रोजगार मिळेल. आणि आम्ही एकदम इको फ्रेंडली केलाय तो, जवळपास 30 लाख झाडं आपण लावतो बरोबर ना, 11 लाख मोठी आणि बाकी 1-20 लाख छोटी मोठी झाडं, 30 लाख झाडं ग्रीन कॉरिडॉर होतोय. आम्ही तिथे सोलरवर 250 मेगावॅट 20 त्याच्यापेक्षा जास्ती वाढेल. मला देवेंद्रजी म्हणाले याच्यामध्ये आपल्याला आणखी वाढ करता येईल. आपण वीज निर्मिती करतोय सोलरवर, आपण तिकडे प्राण्यांसाठी त्यांची आपण काळजी घेतली आहे. वन्य प्राणी वन्यजीव आहेत, कसे मला वाटतं असा कुठलाही महामार्ग नाही की माणसांबरोबर प्राण्यांची काळजी घेतली वन्यजीवांची, त्याला त्या तिकडे रस्त्यामध्ये असा जंगलाचाच फील आला पाहिजे, यावर देखील आपण खूप पैसे खर्च केले. आणि असा महामार्ग झाला, त्याच्यामध्ये मोपलवारांनी योगदान केलं. आता तुम्ही ते उरलेला मुंबईपर्यंत लवकर करा, आता तुमचा तर फार गौरव केलेला आहे, त्यामुळे ते वेळेच्या आधी आपल्याला बिफोर टाइम झाला पाहिजे. लोकांचं आता लक्ष लागलेलं आहे तिकडे, थोडं अवघड काम टनेल वगैरे आहे पण आपण मॅनपॉवर मशिनरी थोडी जास्त लावूया आणि लोकांना एक त्याचा एक चांगला लाभ घेता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. बाजूला आपले नंदकुमार आहेत, नंदकुमार दिसतात छोटे पण त्याचं काम मोठे आहे, कारण ते गावागावामध्ये आपली मनरेगा आहे. पहिले तर कोणाला माहितच नव्हतं कुठल्या कुठल्या योजना आहेत, एकदा त्यांना मी बोलवलं ते म्हणाले गावात जसं तुम्ही समृद्धी हायवे केला तसं प्रत्येक गावाची समृद्धी आपण करू शकतो
गावामधले सिमेंटचे रस्ते, पेव्हर ब्लॉकचे रस्ते, त्याच्यामध्ये विहिरी, गुरांचा गोठा, त्याच्यामध्ये शाळेचं कंपाऊंड वॉल, त्याच्यामध्ये अंगणवाडीच्या खोल्या, स्मशानभूमी चांगली नीटनेट, शेवटी ते पण पाहिजे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे प्रत्येकाला, त्यामुळे तिकडे पण चांगली व्यवस्था पाहिजे, त्यामुळे तेही आहे त्याच्यात बरोबर ना. आणखी काय काय आहे त्याच्यात, आणखी काय असेल तर टाका ते. प्रत्येक कुटुंब लखपती होऊ शकतो बघा, ही लखपती योजना आहे. आता म्हणून मी सांगितलं छोटा दुसरा माणूस पण काम मोठा आहे. तेव्हा असे लोक जे आहेत त्यांनी तुम्ही आपले डॉक्टर फळे तुम्ही शोधले कसे काय सगळे लोक. आणि बाकी आपले हे अजित पाटील आहे ना, अभिजित पाटील, तुम्ही कारखाने सुरू केले, शेवटी एक कारखाने हजारो लोक काम करतात, हजारो लोक काम करतात. आणि त्यामुळे आपण देखील चांगलं सुरू केलंय. आपण 10 साखर कारखाने, 6 होतील 10, काय प्रॉब्लेम नाही, तुमचं चांगलं काम बघून लोक येतील आणि हजारो लोकांच्या हाताला काम मिळतो, डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना रोजगार. शेवटी लोकांना बघा, काम मिळालं, रोजगार मिळाला की हे सगळे बाकीचे विचार डोक्यातून निघून जातात. आणि म्हणून असं देखील आपल्याला आवश्यक आहे. विवेक देशपांडे जे आहेत त्यांचं देखील चांगलं काम आहे. बाकी आमचा मंगेश तर आहे, मंगेश तर तुम्ही बरोबर शोधला त्याला, तो धर्मवीर मुक्काम पोस्टो ठाणेचा मेन कलाकार आहे तो. त्यामुळे धर्मवीरांचं जे आमचं आनंदीगे साहेबांचं जीवन चरित्र आहे, त्यांनी केलेलं जे अतिशय कष्ट आणि काम हे राज्यातच नाही देशभरात जगभरामध्ये पसरवण्याचं पोहोचवण्याचं काम मंगेश देसाई आणि आपले हा जी स्टुडिओ आहे आणि आपले प्रवीण तरडे, प्रसाद ओक, हे सगळे लोक जे आहेत, माझा पण त्यांनी रोल केला, त्याचं नाव काय सुधीर दाते, शोधले तुम्ही सगळे बरोबर. आणि शेवटी सगळे कलाकार आहेत आणि पत्रकार, हे सगळे लोक जे आहेत हे शोध म्हणजे त्यांच्या नजरा खूप तीक्ष्ण असतात आणि चांगलं शोधत असतात. त्यामुळे मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. आपल्याला सगळ्यांना जे पुरस्कार मिळाले, तुम्ही देखील विविध क्षेत्रामध्ये आपापलं योगदान दिलेले आहे. योगदान देत असताना कोणाचं कमी जास्ती असू शकतं, परंतु शेवटी हे जी विभिन्न क्षेत्रात आपल्याला जे मला वाटतं 50 जास्तीचे पुरस्कार आपण दिले आणि सगळे जी काही मंडळी आहे राज्यभरातून विविध भागातून आलेले आहे आणि तिकडे काही ना काही आपलं योगदान दिलंय. आणि म्हणूनच आज आयोजकांनी आपल्या सगळ्यांचा सन्मान केलेला आहे आणि म्हणून मी देखील थोडा वेळ जास्तीचा काढला, कारण मला माहित आहे की 5-10 लोकांचं देऊन गेलं तो उरलेले लोक मग थोडे असं नको व्हायला, मग ते शोधत राहतील काय इकडे, माझ्याकडे नाही तुम्हाला त्रास देतील. त्यामुळे आज पत्रकार दिनाच्या मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून ज्यांचा सन्मान झालाय त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो की या कार्यक्रमात सहभागी झाले, त्यांना देखील मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.